मुंबईतलीच अशी एक आणखी बातमी, ती म्हणजे मानखुर्द इथे एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र मुंबईतल्या मानखुर्द या ठिकाणी रात्रीच्या वेळी एका गोदामाला लागलेली, भंगाराचा गोदाम आहे आणि त्याला लागलेली ही आग. अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करतायत आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे, मात्र ही दूरवरून घेतलेली दृश्य आहेत आणि तिकडून सुद्धा कळतंय की आगीची भीषणता किती आहे. मुंबईच्या मानखुर्द या ठिकाणी भंगाराच्या गोदामाला ही आग लागली. अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहेत, आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र जी दृश्य आपल्याला दिसत आहेत त्यावरून रात्रीच्या वेळी ही आग लागलेली दिसतीये आणि आगीची भीषणता प्रचंड आहे, त्यामुळे आगीवरती नियंत्रण मिळवण्यात वेळ लागू शकतो. अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहेत. ही आग नेमकी किती वाजता लागली आणि कशामुळे लागली याची कारण आपण शोधूच, मात्र मानखुर्द या ठिकाणी भंगाराच्या गोदामाला लागलेली ही आग अशी प्राथमिक माहिती मिळते. अग्निशमन दलाचे जवान आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करतायत. रात्रीच्या अंधारात आगीचं रौद्र रूप आपल्याला दिसतंय. भंगाराचं गोदाम आहे आणि कशामुळे ही आग नेमकी लागली याचं कारण अजून कळू शकत नाहीये, मात्र आग प्रचंड आहे. आता पुढची बातमी राजकीय वर्तुळातून. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्तानं ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा हा वादळी ठरण्याची शक्यता आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला विरोध होताना दिसतोय. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला MIM असेल किंवा मराठा समाज आणि धनगर समाजासह मनसेनं सुद्धा विरोध केलेला आहे. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि त्यानिमित्तानं हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावरती आज जात आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांना विरोधाचा सामना करावा लागू शकतो, कारण MIM असेल किंवा मराठा समाज आणि धनगर समाजासह मनसेनं सुद्धा विरोध केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या या औरंगाबाद दौऱ्याला. मात्र आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि त्यानिमित्तानं हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये जात आहेत. तर मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा नेमका कसा असणार आहे पाहूयात. सकाळी 7:30 उद्धव ठाकरे मुंबईहून निघतील. सकाळी 8:25 ते चिखलठाण्याला पोहोचतील. त्यानंतर सकाळी 8:45 ते सिद्धार्थ उद्यान या ठिकाणी जातील. मग सकाळी 9:00 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. सकाळी 9:30 जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन होईल. पैठण येथील संतपीठाचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10:40 ऑरेंज सिटी अंतर्गत विविध कामांची पाहणी ते करतील आणि सकाळी 11:30 मुख्यमंत्री मुंबईकडे परततील. तर असा असेल आजचा मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा. सकाळी 7:30 पासून 11:30 काही कार्यक्रम दरम्यान होणार आहेत.